धम्मचक्र परिवर्तन दिन संपन्न। धम्मचक्र परिवर्तन दिन तथा सम्राट अशोका विजयादशमी दिनाचे औचित्य साधून जामुंड येथील गौतम नगरामध्ये 65वा धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य कल्पना गौतम गवई ह्या होत्या। कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष जगदीश हातेकर, ज्येष्ठ बौद्ध उपासिका आयुष्यमती कलावतीबाई पारवे, युवा उद्योजक तथा सरपंच पुत्र सन्माननीय समाधान भाऊ दामधर आणि शाहू फुले आंबेडकर साहित्याचे गाढे अभ्यासकर शांभू उमाळे होते। मंचकावर उपस्थित सर्व मान्यवरांनी सर्वप्रथम महाकारुणी तथांगण भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आले आणि त्रिशरणसह पंचशील घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। आयोनी कल्पनाताई गौतम गवई यांच्या हस्ते धम्मध्वजरोहण करण्यात आले। जगदीश हातेकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले। युवा उद्योजक समाधान भाऊ दामधर यांनी मार्गदर्शनामध्ये शिक्षणाचे महत्व काय असते याचे उदाहरण दिले। शिक्षण घेऊन उद्योगाकडे लक्ष वेधी केले, यासोबतच धम्माचा प्रचार आणि प्रसार याकरता मोलाचे मार्गदर्शन केले। शांभव उमाळे यांनी भगवान गौतम बुद्ध यांच्या विषयी मोलाचे मार्गदर्शन केले। सदर कार्यक्रमांच्या यशस्वीतेकरता समता सैनिक दलाच्या सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली। त्यामध्ये लक्ष्मण हातेकर, अंबादास पारवे, रवींद्र पारवे, मोहन हातेकर यांच्यासह आदी धम्म बांधवांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरता मेहनत घेतली आणि महिला मंडळ यांनी खीरदान केले। यामध्ये सकवारबाई हातेकर, कलावतीबाई पारवे, द्वारकाबाई गवई, कमलाबाई हातेकर यांच्यासह आदी उपस्थित होते। धम्म स्वीकारला तो दिवस 14 ऑक्टोबर म्हणा किंवा दसरा म्हणा, त्या दिवसामुळे त्यांनी दसरा हा दिवस निवडला। त्यामुळे बौद्ध धर्मीय लोक दसरा म्हणून नाही करत, याला 14 ऑक्टोबर म्हणून करतात। कारण बौद्ध धर्मामध्ये प्रत्येक क्षण हा शुभ आहे जर तुमचं मन शुभ असेल। जेव्हा आपण आता आपण सर्व बसलोय, हा कुठला असा वेगळा मंच नाहीये। जेव्हा 2008-09 मध्ये मी मुंबईला एमबीए करत होतो, माझा रूम पार्टनर होता प्रीतम गायकवाड, तो आता जपानीज भाषेचं ट्रान्सलेशन करण्याची खूप मोठी कंपनी आहे त्याची, सध्या जपानला असतो तो। आणि मी नागपूर व भंडारा मधल्या भागामध्ये बौद्ध धर्मीय लोकांना प्रवचन देण्याकरता जात होतो, तेव्हा माझं नाव समाधान गायकवाड सांगायचं होतं। कारण की बाहेरच्या धर्मातील लोकांना बोलू द्यायचं नाही, कदाचित चुकून हा बौद्ध धर्माच्या विरुद्ध नाही बोलला पाहिजे। त्याची तळमळ होती की विषय निघाला। आणखी जेव्हा बाबासाहेबांनी नवयान स्वीकारला तेव्हा त्यांचा चार गोष्टींना विरोध होता। एक म्हणजे बौद्ध धर्मामध्ये जे भिक्षू, दुसरं पुनर्जन्म, तिसरं की जे आर्य सत्य सांगितलं, चार या चारही गोष्टींना बाबासाहेबांचा विरोध होता। बाबासाहेबांचं एकच म्हणणं होतं, जगामध्ये असंतोष नाही आहे, असंतोष हा माणसाने मानला तरच असंतोष आहे।